नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण करणार आहोत चिकू मिल्कशेक। चला तर मग करूयात चिकू मिल्कशेक। मिल्कशेक तयार करण्यासाठी इथे मी 3 चिकू घेतलेले आहेत। हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी या चिकूचे साल काढून घेणार आहे व यातील बियासुद्धा काढून घेणार आहे। कधी कधी चिकू खराब निघण्याची शक्यता असते, त्यात किडे किंवा अळ्या असू शकतात, त्यामुळे ते चेक करूनच आपल्याला घ्यायचे आहेत। चिकू मिल्कशेक अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत। अगदी पटकन तयार होणारा हा मिल्कशेक आहे। अशा प्रकारे मी 3 चिकूंचे साल काढून घेतलेले आहेत। आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व चिकू घालणार आहे। चिकू मुळातच गोड असतात, त्यामुळे चिकूच्या गोडव्याप्रमाणे त्यामध्ये साखरेचं प्रमाण घालायचं आहे। इथे मी 2 चमचे साखर घालणार आहे। आता मी यात घालणार आहे 1 कप दूध। आता मी हे मिक्सरला ब्लेंड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता चिकू मिल्कशेक तयार झालेला आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये साखरेऐवजी खजूर देखील घालू शकता आणि ड्रायफ्रूट्स सुद्धा। आता मी एका ग्लासमध्ये हा मिल्कशेक काढून घेणार आहे। चिकू मिल्कशेक ग्लासमध्ये घातल्यानंतर आता मी यावर बारीक केलेले चिकूचे काप घालणार आहे। त्याने चिकू मिल्कशेकला खूप छान अशी चव येते। चिकू मिल्कशेक पिताना हे बारीक बारीक चिकूचे तुकडे खूप छान लागतात। तुम्ही यासोबत ड्रायफ्रूट्सचे बारीक केलेले तुकडे देखील घाल। अशा प्रकारे पटकन तयार होणारा असा चिकू मिल्कशेक तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असल्यास
चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.